आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. भाजपवाले प्रचाराला लागले, आघाडीवाल्याचे काय? विश्वजित कदम विशाल पाटलांच्या प्रचारात अजून का दिसत नाहीत? नमस्कार, मी चेतन सामंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली. पक्षांतर्गत वाद मतभेद मिटवत भाजपाचे नेते संजय पाटलांच्या प्रचारासाठी फिरताना दिसत आहेत. पण इकडे आघाडीतला गोंधळ अजून संपला की नाही असा प्रश्न पडतोय. विशाल पाटलांच्या प्रचारासाठी आघाडीचे नेते नेटाने कामाला लागल्याचे चित्र दिसत नाही. विश्वजित कदम तर अजून या यंत्रणेत सहभागीच झाल्याचे दिसले नाहीत. ते प्रचारात का दिसत नाहीत याची चर्चा लोकांच्यात होते. विश्वजित कदमांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची हमी घेतली होती. आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसकडे गेली असली तरी उमेदवार काँग्रेसचाच आहे. त्यामुळे विश्वजित कदम आघाडी धर्मांनी स्वपक्षाचाच उमेदवार म्हणून सांगलीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेणार का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. विश्वजित कदम अजून का प्रचारात आले नाहीत, ते का बाजूला राहिलेत असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडण्यावरून विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते. दोघांच्यात चांगलीच झुंपली होती. तसेच तत्पूर्वी सांगलीत विशाल पाटलांनी आयोजित केलेल्या मी सक्षम या कार्यक्रमासाठी विश्वजित कदमांना आमंत्रण दिले नव्हते. राज्यातील धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, सत्यजित तांबे अशा काँग्रेसमधल्या तरुण नेत्यांना कार्यक्रमासाठी बोलवले होते. पण जिल्ह्यातल्याच विश्वजित कदमांना डावलले होते. या सगळ्या वादाची किनार तर या निवडणुकीला आहेच, पण दादा गटाला संपवण्याचा प्रयत्न जयंत पाटलांच्या सहकार्याने विश्वजित कदम करतायत असा दादा गटाच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप आणि संशय विश्वजित कदमांच्यावर होता. याच पार्श्वभूमीवर विशाल पाटलांची उमेदवारी स्वाभिमानीकडून जाहीर झाली. अखेर जागा स्वाभिमानीलाच गेली. पण आघाडीत एकवाक्यता झाली का? विशाल पाटील आणि विश्वजित कदमांच्यातले मतभेद संपलेत का? हे प्रश्न अजून आहेतच. विश्वजित कदम मनापासून विशाल पाटलांना मदत करणार की परंपरागत वादाचे उट्टे काढणार हे येणारा काळच सांगेल. पण तुर्तात विश्वजित कदम विशाल पाटलांच्या प्रचारात का दिसत नाही हा प्रश्न मात्र उपस्थित होतोय. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.